नमस्कार मित्रांनो, मी अमित भुतकर. मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल अमित भुतकर कन्सल्टन्सीमध्ये. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे आपले मराठी बांधव लिकर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ऑनलाईन फाईल सबमिट केल्यानंतर पुढं काय. बऱ्याच जणांचे मला आत्ता मेसेजेस आले, काही जणांनी फाईल ऑनलाईन सबमिट केल्या आहेत किंवा काही जणांच्या फाईल जवळपास रेडी आहेत. एखादा डॉक्युमेंट राहिला आहे ती लोकं ह्या शनिवार रविवार आम्ही सबमिट करणार आहे आणि आता पुढं काय करायचं, अशा प्रकारचे प्रश्न विचारले. मित्रांनो, आपली सॅम्पल फाईलमध्ये त्या प्रकारची सर्व माहिती आहे. बऱ्याच लोकांनी त्याचा आधार घेऊन आपली फाईल सक्सेसफुली सबमिट केली आहे, परमिट रूम बेअरबार चालू केले आहेत, त्यांचे थँक्यूचे मेसेजेस पण येत असतात, त्यांच्या ओपनिंगची निमंत्रणं पण येत असतात. तर मित्रांनो, तो विषय नव्हता, आजचा विषय आहे आपला की ऑनलाईन सबमिशन केलं की पुढं काय. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपलं ऑनलाईन सबमिशन पूर्णपणे सक्सेस होतं त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म एक तयार होतो, तिथं क्रिएट होतो आणि तो आपण डाउनलोड करतो. याशिवाय संबंधित रकमेचं आपण चलन देखील भरतो. मित्रांनो, जी आपली पूर्णपणे फाईल तयार झालेली असती त्या फाईलला ऑनलाईन सबमिशन झाल्यानंतरचं सांगतोय मी. ऑनलाईन सबमिशन तुमचं कम्प्लीट झालं, जे आपण मागं 15 डॉक्युमेंट बघितले ते सर्व तुम्ही तयार केले, त्याप्रकारे तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन भरलं. ऑनलाईन ॲप्लिकेशन भरल्यानंतर तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तिथं क्रिएट होतो, तो डाउनलोड केला, त्याची एक प्रिंटआउट काढली, दोन प्रिंटआउट काढायच्या आणि जे चलन असतं ते संबंधित चलन भरलं. वेगवेगळ्या लायसन्सला वेगवेगळ्या रकमेत चलन येतं, त्यामुळे मी किंमत सांगत नाही आहे. ते चलन भरल्यानंतर ते चलन आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जी आपली फाईल आहे त्याला जोडायचं आहे. ॲक्च्युली सांगतो तुम्हाला मी, जी आपली फाईल तयार होती त्याच्या टोटल आपण दोन कॉपीज करायच्यात आणि ओरिजिनल फाईल, अशा टोटल तीन फाईल आपल्याकडे तयार करायच्यात. तीन फाईल तयार करायच्या असतात. का करायच्या असतात? बरेच जण हे करत नाहीत. एक फाईल पोलिसांना लागती, एक फाईल एक्सेलला लागती आणि एक फाईल आपल्याजवळ ठेवायची असती. अशा प्रकारे तीन फाईल आपण टोटल तयार करायच्या आहेत. एका फाईलला जी ओरिजिनल फाईल आहे ज्यामध्ये तुम्ही चार नकाशे वगैरे जोडायचे आहेत, सर्व डॉक्युमेंट जोडायचे आहेत, त्यानंतर ओरिजिनल चलन आणि ओरिजिनल ॲप्लिकेशन फॉर्म त्या फाईलला जोडायचा आहे आणि ती फाईल संबंधित तुमचं जे जिल्ह्याच्या ठिकाणी जे SP ऑफिस असेल एक्साईजचं त्या ठिकाणी ती जाऊन फाईल जमा करायची. ही फाईल जमा करताना तुमची जी फाईल आहे, तुमच्यासाठी जी फाईल आहे त्या फाईलवर देखील तुम्ही एक ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जोडायचा आहे, झेरॉक्स किंवा सेकंड प्रत, आणि त्याच्यावरती त्या अधिकाऱ्यांची किंवा त्या SP ऑफिसमध्ये जी फाईल तुम्ही सबमिट करता त्या ठिकाणी पोच घ्यायची. ठीक आहे, हेपर्यंत का सांगितलं मी की लोक फाईल तयार करत नाहीत, ती डॉक्युमेंट गेली एक्साईजला दिली, ज्यावेळेस पोलीस लोक तुम्हाला ती डॉक्युमेंट मागतात किंवा इतर कामासाठी तुम्हाला ते कशासाठी लागतं, तर नाही ते आता एक्साईज ऑफिसला दिलंय ते नाही आहे आत्ता, मग त्यांच्याकडून जाऊन आणा हे करा परत ते पोलिसांना द्या, यामध्ये बऱ्याच जणांचा वेळ जातो. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तीन प्रती तयार करा एकंदर. एक एक्साईज ऑफिसला जाईल, एक पोलिसांना जाईल आणि एक कायमस्वरूपी तुमच्याकडे ती स्थळ परत राहील. ठीक आहे, आता आपण बघत होतो मेन मुद्दा ह्या व्हिडिओचा की सबमिशन नंतर काय. ज्यावेळेस तुम्ही फाईल सबमिट करता त्यानंतर ती दाखल केली जाते SP म्हणजे दाखलचं तुम्हाला माहीत असेल की दाखल करणे काय प्रकार असतो. जर जे सरकारी विभागाशी असतात संबंधित त्यांना माहीत असेल तर ती दाखल करून घेतली जाते, म्हणजे SP साहेबांच्याकडे जाते, त्यांची त्याच्यावरती सही होती आणि चौकशीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना द्यावी असा त्याच्यावरती ते टिप्पणी लिहितात किंवा नोट लिहितात. आणि तुमच्या गावाला किंवा तुमच्या एरियाला ज्या दुय्यम निरीक्षक सब इन्स्पेक्टरच्या अंडर तुमचा जो एरिया येतोय त्या दुय्यम निरीक्षक साहेबांना ती फाईल हँडओव्हर होती. मित्रांनो, ती फाईल हँडओव्हर झाल्यानंतर संबंधित दुय्यम निरीक्षक साहेब आहेत ते तुम्हाला चौकशीसाठी तुमच्या इथं येतात. तुम्हाला अर्थात पूर्वकल्पना दिली जाते, तुमचा फोन नंबर वगैरे त्या ॲप्लिकेशन फॉर्मवर असतो. ठीक आहे, त्याप्रकारे तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून ते तुमच्या इथं चौकशीला येतात. आता चौकशीमध्ये इथून पुढं नीट लक्ष द्या, इथून पुढं खरी माहिती सांगत आहे या व्हिडिओमधली की चौकशीमध्ये काय काय बघितलं जातं. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा सर्व कागदपत्रं व्हेरीफाय केली जातात. आता काही वेळेस जर तुम्ही जुने 7/12 जुने 8 उतारे वगैरे जोडले असले, म्हणजे 6 महिन्यापेक्षा पूर्वीचे जोडले असले, तर ते तुम्हाला नवीन जोडायला सांगतात. याशिवाय जर तुमचं भाडे करार असेल
जर तुम्ही भाडेकरार केला असेल तर संबंधित जागा मालकाला बोलून त्याचा जबाब घेतला जातो की बाबा या ठिकाणी मी यांना भाड्यानं दिले आहे आणि सदर जागेमध्ये ते हा लिकर व्यवसाय संबंधित लिकर व्यवसाय करणार आहे तर त्याला माझी काही हरकत नाही आहे, अशा प्रकारचा जागा मालकाचा जबाब घेतला जातो. दुसरी गोष्ट, जर तुमचं सॉल्वन्सी सर्टिफिकेट तुमच्या नावानं नाही आहे, तुमच्या वडिलांच्या किंवा इतर नावानं आहे, तर त्याला देखील बोलवलं जाऊ शकतं, त्याचा देखील जबाब घेतला जाऊ शकतो की बाबा हे सॉल्वन्सी सर्टिफिकेट माझ्या नावाचं आहे परंतु हा माझा मुलगा किंवा माझा भाऊ किंवा संबंधित जे असेल तुमचं नातं याला मी ते दिलं आहे, याला माझी पूर्णपणे परवानगी वगैरे आहे. अशा प्रकारचं त्या जे तुम्ही सॉल्वन्सी दिली असेल, म्हणजे जर तुमच्या नावानं सॉल्वन्सी सर्टिफिकेट नसेल तर, किंवा तुमच्या नावानं असेल आणि तुम्ही तुमच्या मुलाच्या तुमच्या मिसेसच्या नावानं करत असाल तर तुमचा जबाब, अशा प्रकारे तो जबाब घेतला जातो. त्यानंतर तुमचं जे नकाशाप्रमाणे परमिट रूम बिअर बारची साईज आहे का, स्टोअरची सोय आहे का, टॉयलेटची सोय आहे का, हे बघून व्हेरीफाय केलं जातं. म्हणजे थोडक्यात नकाशाप्रमाणे तुमचं बांधकाम आहे का हे बघितलं जातं. मेनली ते बघतात की परमिट रूम बिअर बार 10 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त आहे का, प्रसाधनगृह म्हणजे टॉयलेटची सोय आहे का, स्टोअर रूम सेपरेट केलेला आहे का, ते सुरक्षित आहे का, या प्रकारच्या गोष्टी ते बघतात. त्याच्यानंतर ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे 4 ॲपिट्यूट करायला सांगतात. एक मेन ॲपिट्यूट असतं, त्यात जवळपास 10-12 पॉईंट आहेत. ह्या ॲपिट्यूटचा नमुना आपण आपल्या सॅम्पल फाईल बरोबर देतच असतो सगळ्यांना. तर त्या ॲपिट्यूटमध्ये साधारण तुमच्याकडे सरकारी येणं देणं नाही आहे, सरकारी म्हणजे इन्कम टॅक्स, सेल टॅक्स, व्यवसाय कर, व्यापार कर, अशा स्वरूपाचं कुठलंही सरकारचं देणं तुम्ही थकीत नाही आहे आणि भविष्यात जर असं काही थकीत निघाल्यास ते तुम्ही व्याजासकट भरण्यास तयार आहात, वगैरे असे 10-12 पॉईंट असतात. त्या प्रकारचं एक ॲपिट्यूट असतं. दुसरं असतं म्हणजे तुमच्यावर कुठला गुन्हा दाखल नाही आहे, या प्रकारचं एक ॲपिट्यूट असतं. तिसरं ॲपिट्यूट असतं की आता काय झालं आहे, 2011 साली आपली जनगणना झाली आहे, तेव्हापासून 2021 साली आपली जनगणना होणं गरजेचं होतं, परंतु आज 2024 उजाडलेलं आहे पण अजून जनगणना झाली नाही आहे. जर आता जनगणना झाली, ठीक आहे, जनगणना झाल्यानंतर तुमचा गाव, ज्या गावात तुम्ही चालू करणार आहे, ते गावाची लोकसंख्या ज्या पुढील टप्प्यात गेली, म्हणजे समजून चला 2011 साली तुमची जनगणना झाली होती आणि त्याची त्यावेळेशी तुमची 35,000-40,000 जनगणना असेल, मग आज तुम्ही जनगणनेचा दाखला काढता त्याच्यावर 35,000-40,000 येतील आणि त्या अनुषंगानं तुम्हाला 65,000-67,000 रुपये लायसन फी भरावी लागतील. परंतु या ॲपिट्यूटमध्ये असं ते लिहून घेतात की आता जनगणना झाली, त्याचा पण फॉर्मॅट आहे, तो पण आपण सॅम्पल फाईल बरोबर देतो. जनगणना झाली आणि तुमचं गाव ची जी लोकसंख्या पुढील टप्प्यात गेली, म्हणजे 50,000 पेक्षा जास्त गेली, आता तुम्ही 45,000-45,000-40,000-45,000 जी काय 50,000 आज तुमची लोकसंख्या आहे आणि जनगणनेनंतर ती लोकसंख्या पुढील टप्प्यात गेली, तर होणारा डिफरन्स, म्हणजे समजून चला आता तुमची 35,000 आहे, आता जनगणना झाली आणि ती तुमची 55,000 झाली, तर 65,000 पुढचं 99,000 आहे माझ्या मते काहीतरी. पुढील टप्प्यात तुम्ही गेला, 99,000 लायसन फी आहे पुढील टप्प्याची, एक अंदाज सांगतोय, बघावं लागेल मला पण जी आर, तर तो जो डिफरन्स आहे, म्हणजे आता तुम्ही 65 भरली आहे आणि 1,00,000 आहे समजून चला, म्हणजे राहतात किती, 35,000 रुपये राहतात, हे तुम्ही भरणार, अशा प्रकारचा एक ॲपिट्यूट करतात. नंतर पोलीस तुमच्यावर केस गुन्हा वगैरे दाखल नाही, अशा प्रकारचं एक ॲपिट्यूट असतं. शिवाय तुमच्या जागेपासून धार्मिक स्थळ, सरकारी इमारत, थोरा मोठ्यांचे पुतळे वगैरे असं 75 मीटरच्या आत नाही आहे, अशा प्रकारचं एक ॲपिट्यूट असतं. अशा प्रकारे 3 ते 4 ॲपिट्यूट ते तुम्हाला करायला सांगतात 100 रुपयाच्या स्टॅम्पवर, जे सेतूमध्ये होतात, ठीक आहे. नंतर एनी ऑर्डर, जर तुमची जागा कमर्शियल एनी असतेच आपली जागा, तर ती एनी ऑर्डर तुमच्याकडून ते मागून घेतात त्यावेळेस. बघा, बरेच जण म्हणतात की बाबा ह्या तुम्ही एनएचं सांगितलं नाही, तर आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म भरताना एनी ऑर्डरची गरज नसते. त्यावेळेस तुम्ही जे आपण 15 डॉक्युमेंट बघतोय आपण, त्या प्रकारे ते तुम्ही जमून तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म करू शकता. ऍप्लिकेशन केल्यानंतर ज्यावेळेस व्हेरिफिकेशनला येतात त्यावेळेस तुम्हाला ती लोक एक्साईजचे अधिकारी एनी ऑर्डर तुम्हाला बघायला मागतात किंवा त्याची झेरॉक्स पण घेऊ शकतात, मग घेतातच जनरली, ठीक आहे. त्यानंतर
आरोग्य विभागाचा दाखला, आरोग्य विभागाचा दाखला म्हणजे तुमच्या जिल्हा परिषदमध्ये म्हणजे झेडपीमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी आरोग्य विभाग असतो. तुम्ही कधी जिल्हा परिषदमध्ये गेला असाल, जनरली जिल्ह्याच्या ठिकाणी असतात मोठ्या मोठ्या इमारती असतात, त्यामध्ये बालशिक्षण, कुटुंब नियोजन आणि महिला कल्याण, खादी ग्रामोद्योग अशी वेगवेगळी वेगवेगळी खाती असतात, त्यामध्ये आरोग्य विभाग एक असतो. त्या आरोग्य विभागामध्ये तुम्ही गेला आणि त्यांना सांगितलं की मला माझ्या हॉटेलसाठी आरोग्याचा दाखला पाहिजे, तिथे एक गोष्ट लक्षात ठेवा, परमिट रूम बिअर बार काढतोय अशा प्रकारचा शक्यतो त्या ठिकाणी उल्लेख करू नका. मी आरोग्य अधिकाऱ्यांच्याकडं किंवा त्यांच्या जे संबंधित तिथं टेबल असेल त्या ठिकाणी जायचं आणि बाबा मी मला हॉटेलसाठी आरोग्याचा दाखला द्या अशा प्रकारचं म्हणत जाताना 7-12 उतारा, 8 उतारा, जे काय तुमचं नॉमिनल आधार कार्ड, पॅन कार्डचा फोटो कॉपी हे घेऊन जायचं. तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये आरोग्याचा दाखला दिला जातो. तर आरोग्याचा दाखल्याची पण नमुना आपल्या सॅम्पल फाईलमध्ये आहे. तर आरोग्याचा दाखला काढायला सांगितला जातो. त्यानंतर लोकसंख्येचा दाखला म्हणजे तुमच्या गावची जी लोकसंख्या आहे 2011 सालची. आता बरेच जण मग ग्रामपंचायतीत जाऊन चालूची लोकसंख्या आहे, आमची काय 5,000 आहे, आमची काय 7,000 आहे, तर तो चालत नाही. जनरली तहसीलदार कार्यालयामध्ये 2011 सालची लोकसंख्येचा दाखला दिला जातो. अगदी मी सातारचा काढला, त्यावेळेस मी तिथं गेलो, तिथं चलन थोडे पैसे भरावे लागले, ते भरले. त्यानंतर अगदी त्यांनी मला 1 तासा 2 तासामध्ये म्हणजे सकाळी मी 11-12 तिथं दिलं, ॲप्लिकेशन वगैरे दिलं, पैसे भरले त्यांचे आणि दुपारी 1:30-2 जाऊन तो लोकसंख्येचा दाखला पण मी घेऊन आलो होतो. एखाद दिवस उशीर लागल, लोकसंख्येचा दाखला ते घेतात आणि ज्यावेळेस ते सॅटिस्फाईड होतात त्यावेळेस मग ते त्यांचा रिपोर्ट म्हणजे बाबा हे व्हेरीफाय केलं, हे व्हेरीफाय केलं, ते व्हेरीफाय केलं, मग त्यांनी घेतले जबाब, तुम्ही दिले ॲपिड्यूट, आरोग्याचा दाखला, एन ए ऑर्डरची झेरॉक्स, परत लोकसंख्येचा दाखला, ठीक आहे, अशा प्रकारचं ऐपतदारा जर तुम्ही नसाल तर त्याचा जबाब, जागा मालकाचा जबाब, हे सर्व करून ते एक फाईल त्यांची बनवतात आणि त्यांचा विस्तृत रिपोर्ट परत आपल्या SP साहेबांना सादर करतात. ठीक आहे मित्रांनो, समजलं असेल माझ्या मते की आपण ऑनलाईन सबमिशन केल्यानंतर संबंधित आपले जे दुय्यम निरीक्षक किंवा सब इन्स्पेक्टर आहेत आपल्या गावचे किंवा आपल्या एरियाचे, ते आपल्याकडे येतात आणि या 8-10 आहेत, ह्या 8-10 व्हेरीफाय करून त्यांचा रिपोर्ट, तो महत्त्वाचा असतो, त्यांचा रिपोर्ट की बाबा देण्यास हरकत नाही अशा प्रकारचा स्पष्ट रिपोर्ट असतो, त्यांचा रिपोर्ट ते आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे एक्साईजचे SP अधिकारी, SP ऑफिस असतं तिथं ते त्यांचा रिपोर्ट सबमिट करतात. आणि त्याच्यानंतर मग आता बरेच जण काय विचारतात की बाबा किती दिवस लागतात. आता बघा, आपण सबमिशन केलं अगदी ते आम्ही 4-5 देखील करतो ऑनलाईन सबमिशन. आत्ताच एक मिलिटरीमन आमच्या इथं आले होते, जे मिलिटरीमधून आता सुट्टीवर आले होते, त्यांना 1.5-2 महिन्याची सुट्टी होती मुलाच्या शिक्षणासाठी काहीतरी, त्यांना त्यांनी सुट्टी काढून आले होते आणि याच दरम्यान त्यांना त्यांच्या नावानं परमिट रूम बिअर बारची फाईल लवकर तयार करून पाहिली होती. ते अगदी इथं 2 दिवस मुक्कामी होते. आम्ही सगळी डॉक्युमेंट येतानाच आम्ही त्यांना सांगितलं होतं अमुक अमुक डॉक्युमेंट घेऊन या, तर 1-2 डॉक्युमेंट नव्हते त्यांच्याकडं. ते परत गेले त्यांच्या गावी, ती डॉक्युमेंट घेऊन आले आणि आम्ही त्यांची फाईल 3-4 सबमिट केली, ऑनलाईन सबमिट केली. इथून ते निघाले, ते थेट त्यांच्या SP ऑफिसला गेले, तिथं त्यांनी फाईल सबमिट केली, तिथं देखील माझी ओळख होती, त्यांना तिथं देखील मदत झाली, ती फाईल त्यांनी पडदिशी बाय हँड घेतली आणि संबंधित दुय्यम निरीक्षक साहेबांच्याकडं त्यांनी दिली आणि त्यांची पण चौकशी पूर्ण झाली आहे आणि आता पोलिसांच्या रिपोर्टसाठी त्यांचं चालू आहे, पोलीस व्हेरिफिकेशनसाठी त्यांचं चाललेलं आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस फाईल रिपोर्ट व्यवस्थित येऊन SP ऑफिसला जाते त्याच्यानंतर काम चालू, त्यानंतर आपल्या हातात असं करण्यासारखं काहीच नसतं किंवा कधी होईल कधी नाही, तर हे आपल्या SP साहेबांच्या पण मनावर फारसं नसतं. जे जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आहेत ते मीटिंग बोलवतात. बघा आता कोविडमध्ये जवळपास 1.5 वर्ष मीटिंगा झाल्या नव्हत्या, किंवा काही जणांनी काल परवाच विचारलं की आता आचारसंहिता लागणार आहे, आपल्या ग्रुपवर आहे माझ्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे, तर आचारसंहितेमध्ये मीटिंग होती का नाही, मीटिंग होत नाही असं नसतं. आता आचारसंहिता का लागते, तर आचारसंहिता लागती म्हणजे तिथं काहीतरी इलेक्शन वगैरे असं असतं, ज्या काही कारणामुळे आचारसंहिता लागती. परंतु आपली जी फाईल आहे ही फाईल कलेक्टरांच्या साहेबांच्या सहीनं मंजूर होत असते
आणि आचारसंहिता किंवा बाकीच्या वेळेस कलेक्टर साहेबांना इतर अनेक कामाचं प्रेशर असतं. आता निवडणुका लागल्या तर कायदा सुव्यवस्थेची सर्व जबाबदारी त्या माननीय जिल्हाधिकाऱ्यांची असते. काय झालं काय नाही झालं तर सर्व जबाबदार त्यांना धरलं जातं. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये ते लिकरच्या मीटिंग वगैरे बोलवणे, जर समजा काय झालं समजून चला आणि असं कळलं की कलेक्टर साहेब लिकरच्या मीटिंगमध्ये होते आणि तिथं होते आणि हे झालं, मग ते उगीच्या उगीच त्या लोकांच्यावरती ठपका येऊ शकतो. त्यामुळं आता जवळपास 1-1.5 वर्ष लॉकडाऊनमध्ये, आत्ताच मी सांगितलं लॉकडाऊनमध्ये मीटिंग घेतली नाहीत किंवा आचारसंहितेमध्ये शक्यतो मीटिंग घेत नाहीत, घेऊ शकत नाहीत असं नाही, परंतु घेत नाहीत की बाबा आपल्यावर जबाबदारी आत्ता हे कायदा सुव्यवस्थेची, निवडणूक व्यवस्थित पार पाडायची, मोजणी व्यवस्थित व्हायची जबाबदारी कलेक्टर साहेबांची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ती लोक एक्साईजच्या मीटिंगा कॉल टू ऑर्डर करत नाहीत. तर असो, आपली फाईल SP ऑफिसला पोचल्यानंतर तिकडून कलेक्टर साहेब मीटिंग बोलवतात, त्या मीटिंगला आपली फाईल ठेवली जाते. ठीक आहे, त्या मीटिंगला आपली फाईल ठेवली जाते आणि त्याच्यानंतर सर्व काही व्यवस्थित असतंच. जनरली खालचा जो रिपोर्ट असतो आपल्या दुय्यम निरीक्षक साहेबांचा एक्साईजच्या, तोच पुढं फॉरवर्ड होतो. तो रिपोर्ट तुम्ही एकदा ओके बघितला तर 99.99% तुमची फाईल मंजूरच होत असते. तो रिपोर्ट व्यवस्थित आहे का हे शक्यतो चेक करा, म्हणजे पुढचं तुम्हाला दिसून जाईल. आता हेच काम आपल्या हातात आहे. इथून पुढं फाईल वरती गेली त्यानंतर कलेक्टर साहेब कधी मीटिंग बोलवत आहेत हे आपले SP साहेब देखील कलेक्टर साहेबांना सांगू शकत नाहीत की बाबा मीटिंग बोलवा किंवा मीटिंग घ्या किंवा जास्त फाईल साठ्यात लवकर मीटिंग घ्या. नाही, ज्यावेळेस कलेक्टर साहेबांच्याकडून कॉल टू ऑर्डर मीटिंग होती त्यावेळेस ही आपली फाईल तिथं ठेवली जाते आणि मंजूर होते. ठीक आहे मित्रांनो, माझ्यामध्ये ऑनलाईन सबमिशन नंतर काय प्रोसिजर असते ही बऱ्यापैकी तुम्हाला समजली असेल. मोठा व्हिडिओ झाला आहे, इथं थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.